सोशल डिस्टन्सिंग जे आहे त्याचं गांभीर्य न घेता लोक गर्दी करताना आपल्याला दिसत आहेत. वळूयात पुढच्या बातमीकडे. तर घराजवळील मेडिकल आणि किराणा दुकानातच जावं असं वारंवार सांगून देखील शहराबाहेर असलेल्या सुपर मार्केटमध्ये लोक गर्दी करत आहेत. आणि धक्कादायक म्हणजे अशा प्रकारचे सुपर मार्केट सकाळी 6 वाजल्यापासून टोकन देखील देत आहेत आणि हे टोकन घेण्यासाठी लोक गर्दी करतात. डोंबिवली पूर्वेमधील शंकेश्वर नगर येथील एका दुकानामध्ये लोकांची तुफान गर्दी पाहायला मिळाली आहे. तर काल सकाळी लोकांनी तिथं टोकन घेण्यासाठी देखील गर्दी केली होती. जवळपास 1 किलोमीटर लांब रांग सुपर मार्केट बाहेर लागलेली आहे. यानंतर बातमी आहे ती म्हणजे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावरील मारहाण प्रकरणामधलं आता CCTV फुटेज देखील समोर आलंय. यामध्ये अनंत करमुसे यांना जितेंद्र आव्हाड यांचे सुरक्षा रक्षक आणि पोलीस कर्मचारी घेऊन जात असल्याचं दिसतंय. तर या मारहाणीमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या पोलीस सुरक्षा रक्षकाचा सहभाग असल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. आणि या सुरक्षा रक्षकांना अनंत यांना घरातून चौकशीसाठी घेऊन जाऊन गंभीर मारहाण केल्याचं तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलंय. अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत आहेत. अजित, आपण पाहतोय CCTV फुटेजमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय या सुरक्षा रक्षकांनी मारहाण केलेल्या व्यक्तीला घेऊन जातानाचं हे फुटेज आपल्याला पाहायला मिळतं. लिफ्टमधून जात असतानाचं ते फुटेज आहे. मनाली, हे जे CCTV फुटेज आहे ते जे अनंत करमुसे आहेत त्यांच्या इमारतीमधलं आहे. सुरुवातीला 2 सुरक्षा रक्षक, एक पोलीस वर्दीमधला आणि एक सफारीमधला, लिफ्टने त्यांच्या घराजवळ येतो. त्यांच्या घराजवळ आल्यानंतर त्यांना दोघं ते लॉबीमधून घेऊन जाताना पुन्हा लिफ्टमध्ये खाली उतरताना हे CCTV फुटेज आहे. हे तेच 2 अंगरक्षक आहेत, ते जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षा करता आहेत असा आरोप तक्रारदार जे आहेत अनंत करमुसे यांनी केलेला आहे. आणि हे CCTV फुटेज जे आहे ते पोलिसांना तपासाकरता देण्यात आलेले आहेत. साधारणपणे 5:50 PM हा संपूर्ण प्रकार घडला होता. अनंत करमुसे जे आहेत त्यांनी असा आरोप केलेला आहे. त्यांनी त्यांच्या जबाबामध्ये असं म्हटलेलं आहे की त्यांनी सोशल मीडियावरती एक पोस्ट टाकली होती, ती जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात पोस्ट होती. आणि त्या पोस्टचा राग मनात धरून जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षा रक्षक आणि काही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना घरातून नेऊन आव्हाड यांचा जो विव्याना मॉल येथे नाथ बंगला आहे त्या बंगल्यावरती नेऊन त्यांना आव्हाडांसमोरच मारहाण करण्यात आलेली आहे असा आरोप अनंत करमुसे यांनी केलेला आहे. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे. तपास सुरू आहे. मात्र FIR मध्ये कोणाचंही नाव स्पष्ट करण्यात आलं नसून अनोळखी व्यक्तींनी मारहाण केली असं त्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता रोज या प्रकरणामध्ये नवनवीन खुलासे होत आहेत. या खुलाशांती नेमकं कशा पद्धतीनं या प्रकरणामध्ये कोणाला आरोपी केलं जातंय किंवा कोण याच्यामध्ये सहभागी आहे हे पोलिसांनी FIR किंवा पूर्ण तपास करतील तेव्हाच याच्यामध्ये. अगदी बरोबर अजित, त्यामुळे नेमकी काय कारवाई केली जाणार आहे यावर आपण लक्ष ठेवून जाणार आहोत. तुर्तास या संपूर्ण माहितीबद्दल धन्यवाद.